प्रभात. माझे नाव मुक्ता प्रसाद सापळे. मी इयत्ता 8वी शिकते. माझ्या शाळेचे नाव मदनपुरी इंग्लिश स्कूल आहे. आज मी ओडिशाचा प्रसिद्ध पदार्थ राजमा चावल बनवणार आहे. यासाठी लागणारे साहित्य सर्व प्रकारच्या भाज्या, कोथिंबीर, हळद, गरम मसाला, आलं, आल्याची पूड, जिरं, मीठ, लाल मिरची पूड, हिंग, मोहरी, तूप, तेल आणि मी एका भांड्यात तूप घेऊन त्यात जिरे भाजले व त्यात बासमती तळायला घेतले. आता आपण वांड्यात पाणी घातलं आहे. भाज्या जिरून घेतलेल्या आपण त्या पण याच्यात घालायच्या. त्यानंतर यामध्ये आल्याची पेस्ट केलेली. त्यानंतर आपण खडे मसाल्यांची पूड केलेली आहे. आता आपण याला करी देणार आहे. त्याच्यावरती तेल घालायचं. त्यात जरास तूप, मोहरी घालायची जराशी.
लिंग. तर आता ओडिसाचा प्रसिद्ध डालमा चावल तयार आहे. नमस्कार, माझं नाव आर्यन परब, मी इयत्ता 9वीत शिकत आहे. आज मी ओडिशाचा प्रसिद्ध पदार्थ कुंबुले बनवणार आहे. त्याचे साहित्य आहेत साखर, रवा, पाणी, बडीशेप आणि बेकिंग सोडा. मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले आहे व त्याच्या बेकिंग सोडा व मीठ मिसळून त्याला मिक्स करत आहे. चवीनुसार या बॅटरमध्ये मीठ घालायचं आहे. मिश्रण थोडं पातळ झालंय तर त्याच्यात पीठ घालायचं आहे, तांदळाचं पीठ, व त्याला मिक्स करून घ्यायचं. गॅसवर कढईत तेल साफ ठेवायचे आहे. चारणाचे गोळे आता तेलात सोडतो. गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. आता हे ओडिशाचे प्रसिद्ध बुलबुले रेडी आहेत. दोन गाजर, दोन कांदे, दोन कप तांदूळ भिजवलेले, चिकन, मनुके, दालचिनी पावडर, जिरा, चार पाच पाकळ्या लसूण, मीठ, ब्लॅक पेपर, पाणी आणि तेल. म्हण जोरात आवाज. अशा पद्धतीने मी कांदा आणि गाजर कापून घेतले. तर मी कुकरमध्ये दोन चमचे तयार झाला आहे.
अस्मिता संजय शेटकर. मी मदर्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या शाळेमध्ये शिकत आहे. इथल्या आठवी मी ओडिशा राज्याचा पदार्थ बनवणार आहे. त्याचं नाव मांडा पिठा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य तांदळाचे पीठ, त्यात सारण बनवण्यासाठी गूळ व ओले खोबरं, डेकोरेशनसाठी पानं व केसर, तूप, वेलची पूड, मीठ आणि पाणी. आता मी गरम केलेलं आणि ते मी तांदळाचे पीठ घेतले आहे. त्या तांदळाच्या पिठात थोडीशी वेलची पूड व थोडेसे मीठ. आता आपण हे मळून घेऊ. काय कट करायचं आहे? थोडासा पीठ गोल आकाराचे बनवायचे. स्ट्रीमसाठी ज्यामध्ये मी हळदीची पानं ठेवते. आता ह्याच्यावरती आपण हे सारण घालूया. हे परत गोल बनवूया. आपल्याला हे साऱ्या पिठाचे गोळे बनवायचे.
त्याच्यामध्ये मिश्रण ते ठेवूया. हळदीची पानं घातल्यावर त्यामध्ये त्याचा वास येतो. ठेवूया.